वेलकम स्टूडेंट्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शीट वर्किंग मधील कटिंग टूल्स पात्रा पत्राकामातील कापणी हत्यारे पात्रा कामाच्या वर्षामधील कापणी हात्यारीची सुरुवात पासून होते पत्राकामातील ही एक मूलभूत कापणी कटिंग का टूल आहे धातूचे पात्र पत्रे कापणारी ही एक प्रकारची कात्रीच आहे उच्च कार्बन पोलादापासून बनवलेले असून हिच्या पात्यांना काठिणीकरण केलेले असते कापणाऱ्या पात्यांना ऐंशी अंश कटिंग टूल कटिंग अँगल दिलेला असतो आणि तो ग्राइंडिंग करून तयार केलेला असतो या स्निपचे दोन प्रकार आहेत या ठिकाणी बघा एक कात्रीसारखीच असणारी ही रचना याचे दोन्ही पाते सरळ आहेत आणि तुलनेनं याचा हँडल मोठं आणि कटिंग ब्लेड लहान आहे त्याचे दोन प्रकार आहेत त्यापैकी स्ट्रेट स्निप पत्रा सरळ रेषेत व बाहेरील बाजूने वक्राकार भाग कापण्यासाठी स्ट्रेट स्निप वापरतात तर स्ट्रेट स्निपचं हे आपण फोटोग्राफ बघूया की आकृती याच प्रकारची आहे या ठिकाणी याच्या ब्लेड्स जर पाहिले आपण तर याच्या ब्लेडमध्ये हे ब्लेड, ब्लेड तुलनेने जी लांबी आहे ती एकूण हँडलच्या लांबीपेक्षा म्हणजे या पिवोट पासून जे हँडलची लांबी आहे पिवोट म्हणजे लिव्हर तिथून एक लिव्हर प्रिन्सिपल कार्य करते या हॅन्डल वरती आणि पुढचं ब्लेड तुलनेनं आकारानं लहान आहे कारण आपण पत्रा कापायचा कागद किंवा हलक्या वस्तू नाही त्यामुळे जास्त ताकद आवश्यक असते त्यामुळे या पासून हँडल जितकं जास्त लांब तितक ताकद या कटिंग ब्लेडवरची ताकद जास्त ऍक्ट होणार अशा प्रकारे ही सरळ स्ट्रेट जी, जी कटिंग पाती आहे ती सरळ स्ट्रेट मध्ये असतात आणि हा जो दिसतोय आपल्याला या बाजूला हा त्याचा तो कटिंग अँगल त्याच्या या उभ्या अँगलशी ऐंशी अंशाचा कोण असतो कटिंग अँगल आणि सरळ रेषेत पत्रा कापणे किंवा बाहेरील बाजूने वक्राकार कापणे याच्यासाठी अशा पद्धतीची स्नेप वापरली जाते यानंतरचा दुसरा प्रकार आहे बेंट स्नेप म्हणजे पत्रा वर्तुळाकार आहे वक्राकार कापायचा आहे शिवाय पत्र्याच्या असणारे शीटमधून आतून आपल्याला बेंट कापायचा आहे वक्राकार करायचा आहे त्यावेळी दंड गोलकार जॉबचे ट्रिमिंग वगैरे हो करताना या प्रकारचे स्नीप वापरले जाते या ठिकाणी या बेंड स्निपला इंग्लिश बोलीभाषेत अनेक ठिकाणी अनेक प्रांतात त्या त्या ठिकाणी जे बोलीभाषेतले शब्द आहेत या ठिकाणी हॉ हो बिल्ड स्निप म्हटलेला आहे काही ठिकाणी आपणास फक्त हॉर्नबिल स्निप दिसते किंवा बेंड स्निप तर या प्रकारची बेंडस्नीप आहे जी पुढील पाती आहे ती अशी वक्राकार कर्वेचर म्हणजे कर्व दिलेली अशी ती या ठिकाणी आकृतीमध्ये बघा त्याची कटिंग ब्लेड जे आहेत ते अशी वक्राकार केलेले आहेत आणि बाकी रचना स्ट्रेट स्निपारखीच आहे म्हणजे हँडल है हैं लांब कटिंग ब्लेड कमी आणि अशा प्रकारची ही कटिंगची बेंडस्नीप ही वर्तुळाकार किंवा आतून जिथं वक्राकार कापायचा आहे अशा ठिकाणी ही वापरली जाते यानंतर आहे हॅक्सा ही आपण वेग वेगवेगळ्या मध्ये पाहिलेली आहे वेगवेगळ्या जाडीचे लोखंडी जॉब म्हणजे फक्त पत्रा नाही तर पत्र्यापेक्षा जास्त जाड असणारा जॉब वेगवेगळ्या जाडीचे लोखंडी जॉब कापण्यासाठी हॅक्सा वापरतात याचा सांगाडा लोखंडी असून पीक चपटा किंवा गोलाकार पाईपचा असतो सांगाडा स्थिर किंवा सरकता असतो सरक त्या सांगाड्यात वेगवेगळ्या लांबीचे बस पाते बसवते पात्याची दोन छिद्रे दोन टोकामध्ये अडकवून हॅक्सा कामासाठी तयार होते याचे पाते हायस्पीड स्टील पासून बनवलेले असते याच्या एका कडेवरती व्ही आकाराचे दात असतात तो पात्याच्या दोन छिद्रातील अंतर म्हणजेच त्या पात्याचे माप तर या ठिकाणी उदाहरणार्थ आपण एका हॅक्साची आकृती पाहत आहोत फोटोग्राफ्स या ठिकाणी जे सांगाडा म्हटलेला आहे तो सांगाडा म्हणजे हा हा जो आहे हा सांगाडा आहे हा सांगाडा आपल्याला म्हटलेला की चपटा टी म्हणजे चपटा म्हणजे हा या ठिकाणी फोटोग्राफला आहे म्हणजे ही चपटी लोखंडी स्टीलचे पट्टे त्याच्यापासून हा सांगाडा बनवलेला आहे टी आकाराचा म्हणजे अशा टी आकाराचा लोखंडी फ्रेम असू शकते किंवा गोलाकार पाईप फ्रेम असू शकते शिवाय ही सरकते किंवा स्थिर असू शकते सरकते म्हणजे याच्या एकामध्ये एक अशा दोन पट्ट्या सरकणाऱ्या आणि काही स्क्रूच्या नटबोर्डच्या साईडने फिक्स करणाऱ्या पट्ट्या असू शकतात की ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ला, लांबीची कटिंग ब्लेड यात अडकवता येऊ शकतात आता ह्या ठिकाणी हा जो साठा आहे हा सांगाडा स्थिर आहे या सांगाडीची डिटेल आकृती आपण इथं पुन्हा पाहू शकतो या ठिकाणी हे जे हँडल इथं आपण पाहतोय या हॅन्डल पासून इथं हा स्टड म्हटलेला आहे हा स्टड आणि हा स्टड याच्यामध्ये आपण कटिंग ब्लेड आला अडकवलेलं आहे हे आपल्याला ही फ्रेम आहे मगाशी म्हटले पण हीच फ्रेम आपल्याला सरकते ऍडजस्टेबल किंवा स्थिर असू शकते हा विंगनट आहे हा विंगनट लूज करून आपण हा स्टड लूज करतो आणि ब्लेड कटिंग ब्लेड यामध्ये अडकवलं जातो नंतर हा विंगनट आवडून आपण स्पाय या, या ब्लेडला योग्य तो ताण देता येतो या ब्लेडला अशा प्रकारचे इथं व्ही टीथ दाखवलेत फी आकाराचे असे कटिंग अँगल कटिंग टीथ पुढे आहेत आणि इथं खाली चोवीस टीपी आहे म्हटलेलं आहे म्हणजे एक इंच टीथ पर इंच टीपी आहे म्हणजे एका इंचामध्ये चोवीस टीथ अशा प्रमाणे हे कटिंग ब्लेड आहे कदाचित ते ऐवजी एकवीस वीस अशाही प्रकारचं असू शकतं ज्या ज्या प्रकारचं मटेरियल कापायचं आहे त्या त्या प्रमाणात ते रचना केलेली असते ते ब्लेड आपण वापरावं यानंतर हँड शेअर्स किंवा शिअरिंग मशीन म्हटलेला आहे जो पत्रा सहजासहजी हँड स्निपच्या सहाय्याने कापता येत नाही त्यासाठी खूप ताकद आवश्यक असते त्याला कापण्यासाठी मग लिव्हर शेअरचा उपयोग करतात या शेअर्सला एक पात स्थिर आहे आणि दुसरं पाता आहे ते मुवेबल आहे जॉब खालील बाजूस क्लायमच्या साईने घट्ट पकडलं जातो व वरून कापणारे पाते लिव्हरच्या मत्तेने जॉबवर दाबले जाते या आकृतीमध्ये इथं त्याचं स्पष्टीकरण लक्षात येईल तर मला हे जे आहे हे स्थिर पाते तर ब्लेड्स म्हटलेलं आहे हे कटिंग ब्लेड्स आहेत हे वरील कटिंग ब्लेड आहे हे खालच्या बाजूचं कटिंग ब्लेड आहे हे स्थिर आहे आणि वरील कटिंग ब्लेड हे या लिव्हरशी जोडलेलं आहे आणि हा लिव्हर या पेऊटशी आहे आणि हे लिवर इतके मोठं असणार हँडल आहे आता या ठिकाणी हा असा जॉब आपण इथं शीट मेटलचा इथं याच्यामध्ये ठेवू शकतो आणि क्लॅम्पच्या साय्यानं हा इथं आवळून धरू शकतो वेगवेगळ्या क्लॅम्पच्या आणि मग ही लिव्हर अशी आपण दाबून वरील कटिंग ब्लेड त्या शीट वरती दाबलं जातं आणि त्याप्रमाणे कटिंगची क्रिया पूर्ण होते हॅन्ड है। शिअर्स मशीनची प्रत्यक्ष फोटोग्राफमध्ये आकृती या पद्धतीने बघा या ठिकाणी ही लिव्हर दुसऱ्या बाजूला वळवलेले आणि याच्या ठिकाणी हे आता हँड ऑपरेटेड पण आहे आता मशीन ऑपरेटेड पण शेअरिंग मशीन मिळतात कटिंगची जी प्रोसेस होते कटिंग टूल जॉमेट्री ती याच पद्धतीची आहे या ठिकाणी आपल्या स्निपचा जसं अँगल आहे तसं हे कटिंग ब्लेड जे खालील आहे त्याच्यामध्ये जो अँगल सोडला जातो दहा म्हणजे याचा कटिंग ब्लेडचा अँगल असतो ऐंशी तसाच या वरून येणारे कटिंग ब्लेड आहे त्याचे डायरेक्शन वरून दाखवलेले ही वरून येणार कटिंग ब्लेड याचाही अँगल ऐंशी डिग्री असतो हे एकमेकांना इथं बरोबर स्पर्शिकेवरती असतात आणि या ठिकाणी ही जी शीट आहे ही शीट या वरून कटिंग ब्लेड न आलेल्या प्रेशर कटिंग का केलेलं आहे त्याचं प्रोशन दुसरी शीट इथं तयार झालेली एका शिटचे दोन तुकडे या दोन्ही कटिंग टूलचा अँगल एटी आहे धन्यवाद आपणास आमची नम्र विनंती आहे की या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करा यातील व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून या चॅनलचे नोटिफिकेशन्स मिळवा धन्यवाद